going to discuss prepositions out of and from. Out of म्हणजे चार आहे. तर out of या प्रेपोजिशनचा वापर केव्हा करतात? स्थिती आणि दिशा दर्शवण्यासाठी. तर आपण त्याची काही उदाहरणे पाहूया. First, she was out of danger. म्हणजे ती धोक्याच्या बाहेर आहे. या ठिकाणी out of हे प्रेपोजिशन वापरलेलं आहे. दुसरं उदाहरण, girls are going out of the class. म्हणजे मुली वर्गाच्या बाहेर जात आहे. या ठिकाणी सुद्धा out of हे प्रेपोजिशन वापरलेलं आहे. तिसरं उदाहरण आहे, I got 60 marks out of 100. म्हणजे मला 100 पैकी 60 मार्क मिळालेले आहे. या ठिकाणी out of हे जे प्रेपोजिशन आहे याचा अर्थ च्या बाहेर असा होतो. परंतु अपवादात्मक काही उदाहरणांमध्ये out of चा अर्थ पैकी हा सुद्धा असतो. त्यानंतरचं प्रेपोजिशन आहे फ्रॉम. फ्रॉमचा वापर केव्हा करतात? काहीतरी सुरू होण्यापूर्वी फ्रॉम हा शब्द वापरतात. उदाहरण पाहूया, द ट्रेन स्टार्ट फ्रॉम मुंबई. म्हणजे ट्रेनची सुरुवात मुंबईपासून झाली. आणखी फ्रॉमचा वापर कुठे करतात? एखादी वस्तू कशापासून तयार झाली हे दर्शवतात. तर उदाहरण पाहूया, स्टील इज मेड फ्रॉम आयरन. म्हणजे स्टील हे लोखंडापासून बनलेले आहे. यानंतर फ्रॉमचा वापर स्थिती दाखवण्यासाठी सुद्धा कसा करतात ते आपण बघू. यू कॅन सी द आयलँड फ्रॉम हेअर. म्हणजे तू येथून आयलँड पाहू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आउट ऑफ आणि फ्रॉम हे जे प्रेपोजिशन्स आहे ते कसे वापरतात आपण आज उदाहरणासह पाहिलेलं आहे. तर या प्रेपोजिशन्सचा सराव करताना परीक्षेच्या दृष्टीने कसा वापर करायचा हे आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया. धन्यवाद.